नमस्कार, मी वैशाली। वैशालीज रेसिपी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे सोयाबीनची भाजी। आता पाहणार आहोत आपण सोयाबीन भाजीसाठी लागणारं साहित्य। इथे मी एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे एक चमचा जिरं, लसूणच्या पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे देखील घेतलेले आहेत, एक चमचा धणे पावडर, एक चमचा गरम मसाला पावडर, हळद आणि दोन चमचे लाल तिखटही घेतलेलं आहे। मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, एक मोठ्या साईजचा टोमॅटो देखील घेतलेला आहे। इथे मी सोयाबीन पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि ते व्यवस्थित भिजले देखील आहेत, तुम्ही पाहू शकता। आता या सगळ्या सोयाबीन मधलं आपण जे पाणी आहे ते असं काढून घ्यायचं। इथे आपण सोयाबीन मधलं पूर्ण पाणी जे होतं ते काढून घेतलेलं आहे। इथे मी भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर भांडंही ठेवलेलं आहे, त्यामध्ये दोन मोठे चमचे तेलही गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो घालून घेऊया। इथे आपला कांदा तेलामध्ये परतून होईपर्यंत आपण यामध्ये जे खोबरं घेतलं होतं ते, जिरं आणि लसूण आणि अद्रक हे जे साहित्य आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। इथे आपला कांदा फ्राय करून झालेला आहे, त्यामध्ये आपण हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि गरम मसाला पावडर हे देखील घालून घेतलेलं आहे। ते सुद्धा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं। पाटण देखील मिक्सरला बारीक करून झालेलं आहे, तेही आता आपण इथे ऍड करणार आहोत। आपलं वाटण जे आहे तेही मी यामध्ये घालून घेतलेलं आहे, तेही छान फ्राय करून घ्यायचं। इथे जो आपण मसाला घातला होता तोही यामध्ये व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण सोयाबीन घालून घेणार आहोत आणि सोयाबीन देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आपले सोयाबीन जे आहे ते मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। मी इथे एक साईडला गरम पाणी करत ठेवलं होतं, तेही जे आहे आपण आपल्या भाजीमध्ये घालून घेणार आहोत। गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, आपल्या भाजीला छान चव देखील येते आणि छान तळी देखील येते। इथे आपण झाकण ठेवून थोडा वेळ भाजी शिजून देऊया। आपल्या भाजीला इथे उकळी आलेली आहे, आपण आता मीठ घालून घेणार आहोत। अजून थोडा वेळ आपण हिला शिजून देऊया। इथे आपली भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजून झालेली आहे। आपला जो आपण जे सोयाबीन घेतला होता तोही व्यवस्थित शिजून झालेला आहे, पाहू शकता। तुम्हाला जर आपली आजची सोयाबीनच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करून पहा आणि नेहमीप्रमाणे आपल्या सर्व रेसिपी पाहत राहा। आपल्या रेसिपींना लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबही करा।